यवतमाळच्या बेंबळा धरणावरून पाणी पुरवठा करण्याकरिता सुरू असलेल्या अतिशय निकृष्ट व जनतेला त्रासदायक ठरत असलेल्या अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम थांबविल्या प्रकरणी शिवसेनेचे शहर प्रमुख तथा नगरसेवक नितीन बांगर यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. टाकळी येथील अमृत पाणी पुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन तेथे कंत्राटदार व त्यांचे सहकारी व कामगारांना धमकाविणे, त्यांना त्रास देणे, तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करून हे काम करू न देणे व त्याकरिता धमकी दिली अशा प्रकारची तक्रार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता प्रफुल्ल व्यवहारे यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्यावरून पोलिसांनी नितीन उर्फ पिंटू बांगर यांच्यासह अनोळखी 3 इस्मान विरुद्धात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच अन्य स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे. राज्यात सत्तेची सूत्र सांभाळणाऱ्या शिवसेना पक्षाच्या यवतमाळ शहर अध्यक्षाविरोधातच जनतेच्या प्रश्नाशी निगडीत विषयावर आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली. अभियंता प्रफुल्ल मानकर यांच्या तक्रारीनुसार यांच्या मार्गदर्शनात अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम कंत्राटदार करीत आहे. हे काम प्रगतीपथावर आहे असे असताना कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका, अन्यथा काम करू देणार नाही असा पवित्रा शिवसेनेचे शहर प्रमुख पिंटू बांगर यांनी घेतला. बांगर यांनी टाकळी जलशुद्धीकरण केंद्रातील काम बंद पाडले, त्यांना याबाबत समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी समजून घेण्याची मनस्थिती दाखविली नाही. टाकळी जलशुद्धीकरण केंद्रात प्रफुल्ल व्यवहारे यांच्या अधिपत्याखाली कंत्राटदार व त्यांचे सहकारी तसेच कामगार यांना नगरसेवक पिंटू बांगर यांनी धमकविले, त्यांना त्रास दिला. बांगर यांनी सरकारी कामात अडथळा आणला, हे सरकारी काम करू नये अशी धमकी देखील त्यांनी दिली. यावेळी पिंटू बांगर यांच्यासोबत अन्य 3 अनोळखी इसम होते. अशा आशयाची तक्रार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता प्रफुल्ल व्यवहारे यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पिंटू बांगर व अनोळखी 3 इसमान विरोधात बांधवीचे कलम 353, 186, 189, 34 नुसार गुन्हे दाखल केले.